विद्यार्थी मित्रांनो, एनटीएस इयत्ता 10वी राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 1 लोकशाही। लोकशाही अर्थात लोकांची सत्ता। लोकशाही या शब्दाची उत्पत्ती ग्रीक भाषेतील डेमोक्रेसी या शब्दापासून झाली। डेमोस अर्थात लोक आणि क्रेसी अर्थात सत्ता, लोकांची सत्ता म्हणून लोकशाही। लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार म्हणजे लोकशाही। अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष आणि जगप्रसिद्ध विधितज्ञ अब्राहम लिंकन यांनी लोकशाहीची अत्यंत बोलकी अशी व्याख्या केलेली आहे। ते म्हणतात, डेमोक्रेसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल, अर्थात लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार अशी लोकशाहीची व्याख्या। शब्दशः आपण लोकशाहीचा अर्थ पाहिला, लोकशाहीची व्याख्या पाहिली, परंतु लोकशाही उदयास का आली, उदयास येण्याची काय कारण आहे? तर बळी तो कानपिळी या म्हणीप्रमाणे जो प्रबळ आहे, बळकट आहे, त्याची सत्ता असते। या न्यायाप्रमाणे अनेक सत्ता उदयाला आल्या, त्यातील काही सत्ता या न्यायप्रिय होत्या, त्यांनी चांगला कारभार केला, सुशासन चालवले, जनतेची लोककल्याणकारी कामं केली आणि चांगल्या प्रकारचं काम केलं। परंतु काही सत्ता या चैनी आणि विलासिनी झाल्या, त्यांनी लोकांवरती जुलूम केला, अन्याय केला आणि अत्याचार केला, सत्तेचा दुरुपयोग करून चैन केली आणि विलासी जीवन जगले। याचे परिवसन लोकांमध्ये उद्रेक झाला, संताप निर्माण झाला, लोकांनी आंदोलन केली आणि चळवळी उभारल्या। त्यातूनच कल्याणकारी सत्तेसाठी मागणी होऊ लागली आणि यातूनच लोकशाहीचा उदय झाला। आता आपण लोकशाहीची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये देखील पाहणार आहोत। प्रामुख्याने लोकशाहीची चार वैशिष्ट्ये आहेत, ही चार वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। लोकशाहीचं पहिलं वैशिष्ट्य आहे, लोकनिर्वाचित प्रतिनिधी आणि निर्णयांचे अंतिम अधिकार प्रतिनिधींना। दुसरं वैशिष्ट्य आहे, मुक्त आणि निपक्षपाती निवडणुका। लोकशाहीचं तिसरं वैशिष्ट्य आहे, मतदारांना मतदानाचा हक्क आणि प्रत्येक मताचे समान मूल्य। लोकशाहीचं चौथं वैशिष्ट्य आहे, मूलभूत हक्क म्हणजेच फंडामेंटल राईट्स आणि स्वातंत्र्याची जपणूक।